नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी युवराज आपणा सर्वांचे ॲग्रोटॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत DAP या खताबद्दल. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या ॲग्रोटॉक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आमच्या ॲग्रोटॉक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, DAP म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट. DAP मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस असते. 18% नायट्रोजन अधिक 46% फॉस्फरस समाविष्ट असते. DAP मध्ये उच्च पाण्यात विरघळणारे फॉस्फरस आहे, ज्यामुळे मुळांची वाढ होते आणि चांगले पीक उभे राहते. DAP चा वापर केव्हा करायला पाहिजे? शेतकरी मित्रांनो, DAP ही एक स्टार्टर ग्रेड आहे, त्यामुळे तिचा वापर हा पेरणीच्या वेळी केला गेला पाहिजे. DAP हे एक मिश्र खत आहेत, यामध्ये 18% नायट्रोजन आहेत आणि पिकाच्या सुरुवातीच्या काळात पीक वाढीसाठी नत्राची गरज असते, म्हणून हे खत पेरणीच्या वेळी देतात. शेतकरी मित्रांनो, DAP चा रिझल्ट हा पिकात वापर केल्यावर 5-7 दिवसात दिसायला लागतो. DAP मातीत मिसळल्यानंतर 2-3 महिने हळूहळू लागू होते. शेतकरी बांधवांनो, यानंतर आपण बघूया DAP चे प्रमाण आणि शिफारसी पिके. DAP चे एकरी प्रमाण हे 50 ते 75 किलो आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वच पिकांमध्ये DAP चा वापर करू शकतो.